Hello friends, welcome to Shreya Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the interdependence of light and dark reaction. In this video, we will talk about light reaction and dark reaction. We will talk about the dependent type. We will talk about the process of photosynthesis are broadly divided into two phases. प्रकाश संश्लेषण ही जी प्रोसेस बघितली किंवा फोटोसिंथेसिस ही जर प्रोसेस तुम्ही जर बघितली तर ती असतानाच दोन फेजेस मध्ये डिवाइड झालेली. पहिली फेज म्हणजे लाइट रिएक्शन आणि दुसरी फेज मध्ये डार्क रिएक्शन. ओके, लाइट रिएक्शन मध्ये या ठिकाणी तुम्ही जर बघितलं लाइट रिएक्शन मध्ये लाइट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. म्हणजे त्या ठिकाणी लाइट मधले जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन मधील एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जी म्हणजे एटीपी मध्ये करतात. बरोबर आहे, म्हणजे लाइट रिएक्शन मध्ये एटीपी आणि एनएडीपीएच2 तयार केले जातात. हे जे लाइट रिएक्शन मध्ये तयार झालेले जे प्रोडक्ट आहेत, लाइट रिएक्शनचे प्रोडक्ट आहेत एटीपी आणि एनएडीपीएच2, यांना असिमिलेटरी पॉवर असं म्हटलं जातं. बरोबर आहे, कशामधले तर हे डार्क रिएक्शनचे असिमिलेटरी पॉवर आहेत. म्हणजे हे लाइट रिएक्शन मध्ये तयार झालेले एटीपी आणि एनएडीपीएच2 जे डार्क रिएक्शन मध्ये एनर्जी सोर्स म्हणून वापरले जातात आणि CO2 चं फिक्सेशन केल्विन सायकलच्या मदतीने केलं जातं आणि ग्लुकोज तयार केला जाणार आहे. बरोबर आहे, आणि एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी किती तर 18 एटीपी आणि 12 एनएडीपीएच2 लागतात. बरोबर आहे, आता त्या एटीपी आणि एनएडीपीएच2 चं युटिलायझेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी एडीपी प्लस आयपी तयार होणार आहे आणि एनएडीपीएच2 पासून एनएडीपी तयार होणार आहे. बरोबर आहे, ते एडीपी फॉस्फेट ग्रुप एनएडीपी हे डार्क रिएक्शन मधले पुन्हा लाइट रिएक्शन मध्ये वापरले जाणार आहे. ओके, मग एडीपी आणि एटीपी हे पुन्हा फोटॉन मधील एनर्जी ऍब्सॉर्ब करायची, एडीपी आणि आयपी एकत्र करायचे आणि एटीपी तयार करायचे लाइट रिएक्शन मध्ये. बरोबर आहे, आणि एनएडीपी जो आहे त्याचं रिडक्शन करायचं एनएडीपीएच2 मध्ये जे लाइट रिएक्शन मध्ये घडणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं लाइट रिएक्शनचे प्रोडक्ट डार्क रिएक्शन मध्ये वापरले जातात आणि डार्क रिएक्शनचे प्रोडक्ट लाइट रिएक्शन मध्ये वापरले गेल्यामुळे लाइट रिएक्शन एंड डार्क रिएक्शंस आर इंटरडिपेंडेंट. मग या ठिकाणी मी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या मदतीने दाखवलेला आहे. बरोबर आहे, तुम्ही जर हे बघितलं तर क्लोरोप्लास्ट आहे, राइट, या ठिकाणी ग्रॅना आहेत, ग्रॅनाच्या आतमध्ये थायलॅकॉइड आहेत. बरोबर आहे, सो लाइट रिएक्शन घडणार आहे या ठिकाणी. ओके, सो दीज ग्रॅना ऍब्सॉर्ब द सनलाइट. बरोबर आहे, या ग्रॅना सनलाइट ऍब्सॉर्ब करणार आहे आणि त्या ग्रॅनाच्या आतमध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर घडणार आहे. सायमल्टेनियसली फोटोफॉस्फोरायनेशन घडणार आहे. फोटोलायसिस ऑफ वॉटर घडल्यामुळे तिथं काय तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स तयार होतील आणि प्रोटॉन तयार होणार आहेत किंवा हायड्रोजन्स तयार होणार आहेत. बरोबर आहे, फोटोलायसिस ऑफ वॉटरच्या मदतीने फॉस्फोरायलेशन झालं की काय तयार होणार आहे, एटीपी तयार होणार आहे. म्हणजे सनलाइटच्या मदतीनं लाइट रिएक्शन्स मध्ये काय तयार केले जातात, एटीपी आणि एनएडीपीएच2 तयार केले जातात आणि त्याच वेळेला ऑक्सिजन हा बाय प्रोडक्ट म्हणून रिलीज केला जाणार आहे. बरोबर आहे, म्हणजे लाइट रिएक्शन मध्ये एटीपी आणि एनएडीपीएच2 तयार होणार आहे. हे एटीपी आणि एनएडीपीएच2 डार्क रिएक्शन मध्ये असिमिलेटरी पॉवर म्हणून वापरले जातात. असिमिलेटरी पॉवर म्हणून वापरले जाणार आहेत कुठं, केल्विन सायकल मध्ये. या केल्विन सायकल मध्ये CO2 चं फिक्सेशन केलं जातं आणि या असिमिलेटरी पॉवरचा वापर करून ग्लुकोज तयार केलं जातं, C6H12O6. बरोबर आहे, आता केल्विन सायकल मध्ये ग्लुकोज तयार करत असताना एटीपी आणि एनएडीपीएच2 वापरले तर एटीपीचं ब्रेकडाऊन होणार ना, एटीपी मधली एनर्जी वापरली की एडीपी प्लस आयपी तयार होणार. बरोबर आहे, हे झालं एटीपीचं ब्रेकडाऊन. एनएडीपीएच2 मधला हायड्रोजन वापरला तर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार, एनएडीपी मध्ये. बरोबर आहे, म्हणजे
लाइट रिएक्शन मध्ये एटीपी आणि एनएडीपीएच2 जे वापरलेले आहेत किंवा लाइट रिएक्शन मध्ये जे एटीपी आणि एनएडीपीएच2 तयार झाले ते डार्क रिएक्शन मध्ये वापरले आणि डार्क रिएक्शन मध्ये त्याच्यापासून काय तयार झालं एडीपी प्लस आयपी आणि एनएडीपी हेच जे डार्क रिएक्शन चे प्रोडक्ट आहेत एडीपी प्लस आयपी आणि एनएडीपी हे पुन्हा लाइट रिएक्शन मध्ये एटीपी आणि एनएडीपीएच2 तयार करण्यासाठी वापरले जातात त्यामुळे लाइट रिएक्शन्स आणि डार्क रिएक्शन्स हे एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट आहे जर लाइट रिएक्शन्स घडली नाही तर डार्क रिएक्शन घडणार नाही जर डार्क रिएक्शन घडली नाही तर लाइट रिएक्शन घडणार नाही दोन्हीपैकी लाइट रिएक्शन्स आणि डार्क रिएक्शन्स या दोन्हीपैकी कोणती तरी एखादी स्टेप जर मिस झाली तर त्या ठिकाणी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वरती डायरेक्ट परिणाम होणार आहे मग हेच पॉइंट मध्ये दिलेला आहे फोटोसिंथेसिस हैविंग टू फेजेस दैट इज लाइट रिएक्शन्स एंड डार्क रिएक्शन्स ओके आर इंटरडिपेंडेंट म्हणजे हे जे लाइट रिएक्शन्स एंड डार्क रिएक्शन्स इंटरडिपेंडेंट आहेत ओके नेक्स्ट पॉइंट द प्रोडक्ट ऑफ लाइट रिएक्शन दैट इज एटीपी एंड एनएडीपीएच2 लाइट रिएक्शनचे प्रोडक्ट एटीपी आणि एनएडीपीएच2 बरोबर आहे जे असिमिलेटरी पॉवर म्हणून वापरले जातात कुठं डार्क रिएक्शन्स मध्ये सो द प्रोडक्ट ऑफ लाइट रिएक्शन दैट इज एटीपी एंड एनएडीपीएच2 आर रिक्वायर्ड फॉर डार्क रिएक्शन बरोबर आहे डार्क रिएक्शन मध्ये काय केलं जातं बघा तुम्हाला माहित आहे दैट इज रिडक्शन ऑफ CO2 इनटू ग्लुकोज CO2 चं रिडक्शन होतं CO2 चं फिक्सेशन केलं जातं आणि ग्लुकोज तयार केला जातो पण हे कधी घडणार आहे तर लाइट रिएक्शन मध्ये तयार झालेले जे प्रोडक्ट आहेत एटीपी आणि एनएडीपीएच2 ज्यांना आपण असिमिलेटरी पॉवर असं म्हणणार आहे ते डायरेक्ट रिएक्शन मध्ये वापरले जातात आणि CO2 फिक्सेशन ग्लुकोज मध्ये तयार केले जातो नेक्स्ट आता उलट डार्क रिएक्शन ड्यूरिंग डार्क रिएक्शन एडीपी एंड आयपी आर एंड एनएडीपी गेट्स रीजनरेटेड एंड आर रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ एटीपी एंड एनएडीपीएच2 मग मला सांगा लाइट रिएक्शन मध्ये तयार होणारे एटीपी आणि एनएडीपीएच2 त्याचा वापर डार्क रिएक्शन मध्ये होणार पण पुन्हा जर एटीपी आणि एनएडीपीएच2 तर तयार करायचं असेल तर पुन्हा एडीपी प्लस आयपी पाहिजे आणि पुन्हा एनएडीपी पाहिजे मग हे कुठून मिळवायचं तर डार्क रिएक्शन मधून म्हणजे लाइट रिएक्शन मधून डार्क रिएक्शन मध्ये काय वापरलं जातं एडीपी प्लस एटीपी प्लस एनएडीपीएच2 आणि डार्क रिएक्शन मधून लाइट रिएक्शन मध्ये काय वापरलं जातं एडीपी प्लस आयपी प्लस एनएडीपी सो दस दीज टू आर इंटरडिपेंडेंट हेज डार्क रिएक्शन्स आर टेक्स प्लेस ड्यूरिंग डे टाइम ऑल्सो लाइट रिएक्शन्स आणि डार्क रिएक्शन्स या दोन्ही इंटरडिपेंडेंट आहेत त्यामुळे डार्क रिएक्शन ही डे टाइम ला सुद्धा घडणार आहे बरोबर आहे लाइट रिएक्शन्स ला डायरेक्ट सनलाइट लागणार म्हणून याला लाइट डिपेंडेंट रिएक्शन्स असं म्हटलं जातं डार्क रिएक्शन ला डायरेक्ट सनलाइट ची आवश्यकता नाही म्हणून याला लाइट इंटरडिपेंडेंट रिएक्शन्स असं सॉरी लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन्स असं म्हटलं जातं बरोबर आहे कोणाला डार्क रिएक्शन ला लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन्स असं सुद्धा म्हटलं जातं बरोबर आहे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा अशा पद्धतीनं लाइट रिएक्शन्स आणि डार्क रिएक्शन ह्या एकमेकांवरती इंटरडिपेंडेंट आहे